आपण सारखं इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बोलतो पण इलेक्ट्रिसिटी काय आहे ते आपण त्याचा इलेक्ट्रिक करंट काय आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हां त्यासाठी काय अगोदर त्यासाठी अगोदर आपल्याला ऍटम माहिती पाहिजे. ऍटम म्हणजे काय सांग बघू. ऍटम इज अ पार्टिकल ऑफ इलेमेंट. हा ते इट कॅनॉट बी डिवाइडेड. त्याच्या पुढे आपण त्याला डिवाइड करू शकत नाही. बरोबर ना हे दाखव बघू कसं हे चॉक मध्ये डिवाइड करत सब डिवाइड करत एकदम स्मॉलेस्ट टाइम ऍटम असतो तो असा उघड्या डोळ्यानं दिसतो का नाही दिसतो त्याला मायक्रोस्कोप म्हणून बघावं लागतं. आता हे तू बारीक बारीक केलंस बरोबर हे छोटे 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 पार्टिकल झाले पण याच्यापेक्षा एकदम टायनी पार्टिकल म्हणजे ऍटम असतो. बरं जाऊ दे आता मला ऍटमचं हे सांग स्ट्रक्चर काय सांग स्ट्रक्चर ऍटमचं स्ट्रक्चर काढून दाखव व्हॉट इज द ऍटम. हा दाखव काय असतं. हा ATOM ATOM ओके तर आता मी तुम्हाला डायग्राम काढून दाखव समजून सांग. मी ते घेते सेंटर लगे इथं ना पहिला अँड दिस इज द ओनली मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात ना मूव्हिंग पार्टिकल इन द ऍटम सर्क्युलर मोशन मध्ये ना. आता अजून एक काढायचं इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात ना न्यूक्लियसच्या बाजूला हा काय ते प्रोटॉन हा आणि ते न्यूट्रॉन हे इथं एन प्रोटॉनचा चार्ज लिहिन येत प्लस इथं प्रोटॉनचा रे प्रोटॉनचा चार्ज काय आहे पॉझिटिव्ह ना पॉझिटिव्ह प्लस न्यूट्रॉन झिरो मायनस झिरो काहीच नसतो आणि हे इलेक्ट्रॉन्सच नो झालं. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट इज मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स. हा इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो निगेटिव्ह आणि प्रोटॉनचा चार्ज काय असतो प्रोटॉनचा चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉनचा न्यूट्रॉनचा काहीच नाही न्यूट्रल असतो बरोबर. आता मग इलेक्ट्रिक करंट कसं इलेक्ट्रिक करंट काय कशी तयार होते ऍटम मधून सांग कसं होतं ते प्रोसेस कसं होते प्रोसेस अशी असती की हे पॉझिटिव्हली चार्ज ऍटम तर ऍटम आहेत तर ना इथं इलेक्ट्रॉन ना जर असं होतंय इलेक्ट्रिसिटी अशी जनरेट इथं इलेक्ट्रॉन आणि इथून पाठी मागून असाच एक इलेक्ट्रॉन आला की असं ढकलत इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतो हा त्याला काय म्हणायचं रिपल्शन होऊन पुढे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात आणि तो फ्लो जो तयार होतो इट इज अ करंट. इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट अ फ्लो ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. हा समजलं. आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो कॉपर वायर आहे ना कॉपर वायर आहे तर कॉपर वायरचं एक ऍटम काढलं असतो बरोबर. ऍटम काढलंय ऍटमचं स्ट्रक्चर सांगतो तर इथं सगळं हे आहे न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहे
आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळे काय होणार, या ॲटमचा चार्ज काय होणार, पॉझिटिव्ह होणार, बरोबर, कारण सेंटरला प्रोटॉन आहे. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन इकडचे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणार, बरोबर, आणि हे इकडचे इलेक्ट्रॉन पुढे गेल्यावर हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन काय होणार, एकमेकाला रिपेल करणार, रिपल्शन होणार, आणि त्यामुळे मग हा हे बघ तुझ्या कॉपर वायर मधून हे इलेक्ट्रॉन असे मूव झाले की करंट झाला, तुझं करंट. मग असे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स इज अ करंट. इलेक्ट्रॉन काय होणार, एकमेकाला रिपेल करणार, रिपल्शन होणार, आणि त्यामुळे मग हा हे बघ तुझ्या कॉपर वायर मधून हे इलेक्ट्रॉन असे मूव झाले की करंट झाला, तुझं करंट. मग असे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स इज अ करंट, इलेक्ट्रिक करंट. आणि या कॉपर वायर मधले इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होतात म्हणून कॉपर वायर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बरोबर, गुड गुड. दोन पेक्षा जास्त ऍटम एकत्र झाले तर काय तयार होतं, मॉलिक्युल. आता वॉटर मॉलिक्युल मध्ये काय असतं, एका वॉटर मॉलिक्युल मध्ये कोणते ऍटम असतात सांग, दोन हायड्रोजन, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचा, एक ऑक्सिजन, म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनच्या मिळून एक वॉटर मॉलिक्युल बनतो. त्यामुळे वॉटरला काय म्हणायचं, H2O. काय म्हणतात सायंटिफिक नाव काय वॉटरचं, H2O. म्हणजे दोन ऍटम. आता दाखव प्रॅक्टिकल करून बघा, करंट 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 कसा होतो, इलेक्ट्रॉन कसे जातात, 1 2 3 हे इलेक्ट्रॉन्स असे मूव्ह होत जातात आणि दिस इज अ करंट. व्हॉट इज